आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी पूजा साळुंखे, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा तर होणारच. मागील पंधरवड्यापासून जंतर मंतरवरती संविधान जाळल्यामुळे मागासवर्गीय समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे आरक्षणाचा फायदा घेणारे व आरक्षण विरोधी समाज यामध्ये दरी वाढत आहे. हा सर्व प्रकार थांबला पाहिजे आणि संविधानाचे महत्व सर्वसामान्यांना समजले पाहिजे. यासाठी रिपाईचे जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांनी स्वातंत्र्य दिनापासून शहरातील नामांकित व्यक्ती आणि पोलीस प्रशासनातील बडे अधिकारी यांना संविधान वाटप सुरू केले आहे. 9 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर मंतरला काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या होत्या. यामुळे सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी संविधान सर्वमान्य व्हावे यासाठी समाजातील मान्यवर मंडळींना संविधान वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत 15 ऑगस्टला महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील, सभागृह नेता जमनादास पुरस्वानी, नगरसेवक महेश सुकारामानी, सिंधी काउन्सिल ऑफ इंडियाचे सुरेश रूपचंदानी, उपायुक्त संतोष देहरेकर, मुख्य लेख अधिकारी विकास चव्हाण, सहायक आयुक्त गणेश शिंपी, सहायक आयुक्त नंदलाल समतानी, सहायक आयुक्त अजित गोवारी, सहायक आयुक्त भगवान कुमावत, सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चंद्रगुप्त सोनावणे, समाजसेवक राजू तेलकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, विधी अधिकारी राजा बुलानी, पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, मालमत्ता विभागाच्या अधिकारी विशाखा सावंत, नागरी सुविधा केंद्राच्या प्रमुख श्रद्धा सपकाळे, भांडार विभागाचे प्रमुख दत्तात्रय जाधव आदींना संविधान भेट म्हणून देण्यात आले. हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवणार असल्याचे रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी सांगितले. दिल्लीमध्ये ज्या आमच्या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काही समाजकंटकांनी भारतीय राष्ट्रीय जाळली, त्याचा निषेध देशात पूर्णपणे होता. पण आपल्या देशाची संविधान एवढी इतकं मजबूत आहे तर त्यांना कोणी हात लावू शकत नाही. पूर्ण जगाने मान्य केले आपल्या संविधानात आणि एवढी मोठी लोकशाही आपल्या देशामध्ये मानत असते अशा समाजकंटकांचा जो प्रकार केला जातो आम्ही त्याचा निषेध नाही केला. तर आम्ही संविधानाचा गौरव रिपब्लिकन पक्षांनी शेअर बंद करण्यापेक्षा, दाळपूर करण्यापेक्षा आम्ही एक वेगळा समाजाला आदर्श देण्याच्या संदर्भातला एक उपक्रम हाती घेतला आहे. आणि 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त सरकारी कार्यालय, समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती, म्हणजे व्यापारी असोसिएशन असेल, आमची सिंधी असोसिएशन असेल, समाजातल्या अनेक व्यक्ती असतील त्यांना आम्ही संविधान गौरव म्हणून त्यांना देणार आहोत. त्याची प्रथम सुरुवात महानगरपालिकेमधून आम्ही करतो आहोत आणि प्रथम नागरिक म्हणून आम्ही माननीय महापौर साहेबांना आमच्या पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधान गौरव. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.